आता महाप्रबोधन 2 ची सुरुवात आम्ही नागपूरमधनं करतो आहे. नागपूरमधनं जेव्हा सुरुवात करतो आहे म्हटलं त्यावेळेला खूप साऱ्या माध्यमांनी म्हटलं की अरे तुम्ही फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातनं वगैरे करत आहात का. तू म्हटला काही बालेकिल्ला वगैरे वाटलाच नाही. म्हणजे मी नागपूरला बालेकिल्ला म्हणून शोधायचा प्रयत्न करत होते. मग मी नागपूरचे सगळे फुटेज काढत होते तर हरीच्छा हे काय मध्येच पूल पडलाय, रस्ता तुटलाय, पाणी पाणी झालंय, लोक पोहत पोहत चालतायत, स्मार्ट सिटीचा पाक बोजवारा उडालाय, आणि हा बालेकिल्ला कशाचा, हे तर पाणीच पाणी पाणीच पाणी. मी म्हटलं अरे नागपूरला कधी समुद्र वगैरे आला की काय. हे म्हणाले असं नाही ताई, असं नाही. एकाच पावसामध्ये नागपूरचे 3, 13, 9, 18 झालेले आहेत. स्मार्ट सिटीच्या बाता मारणाऱ्या फडणवीसांच्या या नागपूरची अवस्था काय आहे हे दाखवलं. पण मला जरा कमालच वाटली. म्हणजे विचार करा की एकीकडे मुंबईमध्ये समुद्र आहे, भरती ओहोटी असते, खाली ड्रेनेज असतात, असं असताना सुद्धा मुंबई तुंबली नाही. जेव्हा एकदा भरतीची वेळ होती आणि त्याच वेळेला सुनामी आणि सगळे प्रसंग होते, 26 जुलैचा प्रचंड मोठा पाऊस झाला होता, तेव्हा आमच्या अमृता वहिनी अशा स्टाईलमध्ये फोटो बिटो काढायला उभ्या राहिल्या होत्या. मी शोधत होते त्या सगळ्या याच्यामध्ये की अरे अमृता वहिनींचा एकही फोटो नागपूरमध्ये कसा काय नाही निघाला. बरं नागपूरमध्ये त्यांनी असा करून फोटो काढायला पाहिजे असं कसं. मी अमृता वहिनींची फॅन आहे, मला मला त्यांचं फोटो सेशन आवडतं. आपल्याला नाही फोटो काढता येत पण त्यांना काढता येतात ना. बाकी कोणी स्मार्ट होवो अगर न हो, कोणाचा विकास होवो अगर न हो, आमच्या वहिनींच्या पहिल्या शपथविधीचे फोटो आणि आताचे फोटो बघितल्यावर स्मार्ट कोण झाले, विकास कोणाचा झालाय हे दिसतच की. दुष्यंत भाई मैं बहुत ही क्या बोलते हैं उसे, हम बहुत संस्कारी लोग हैं, बहुत संस्कारी लोग हैं, और हम हमारे संस्कार, हमारे जो पार्टी सुप्रीमो है उनके संस्कार, हमारे परिवार के संस्कार, इन सभी की चर्चा अगर की जाए तो हम उनके जैसे ना वैसे हम शब्द इस्तेमाल कर सकते हैं, ना उनके जैसी अच्छी हरकतें हम कर सकते हैं.